उत्तर प्रदेशातून विमानाने येऊन नामांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करून चोरी करणाऱ्यास वाकड पोलिसांनी जेरबंद केलंय. त्याच्याकडून 8 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केलाय. अनिल मिश्री राजभर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 जुलै रोजी अक्षय रवींद्र मिश्रा यांच्या घरी चोरी झाली. चोरट्याने घरातील 9 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप चोरून नेला. त्यानंतर 25 जुलै रोजी मनीषा गणेश बंडे यांच्याही घरी चोरी झाली. चोरट्याने त्यांच्या घरातील 13.7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेलेत. या दोन्ही चोऱ्या कडी कोयंडा उचकटून झाल्यात. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी 3 पथके तयार करण्यात आली आहेत. यापैकी पोलीस कर्मचारी विक्रांत जगदाळे, प्रशांत गिलबिले, नितीन गेंगजे आणि तात्यासाहेब शिंदे हे CCTV ची तपासणी करत असताना त्यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी सांगितलंय. आरोपी अनिल हा उत्तर प्रदेशातून घरपोडी करण्यासाठी विमानाने येत असे. शहरातील नामांकित हॉटेलमध्ये 3 ते 4 दिवस वास्तव्य करून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये घरपोडी करत असे. चोरलेल्या मालाची शहरातच विल्हेवाट लावून पुन्हा तो उत्तर प्रदेशात विमानाने जात होता. त्याच्यावर यापूर्वी मुंबईत 4 घरफोडीचे गुन्हा दाखल झाले.